हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी निलेश गिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल वरती खूप खूप स्वागत करतो. तर पहा, आपण सुरुवात केली होती अनुवंशिकता व उत्क्रांतीला आणि आपले त्या संबंधित 7 लेक्चर पण या अगोदर कम्प्लीट झालेले. आजचं जे आपलं लेक्चर आहे ते या प्रकरणाशी संबंधित 8व्या नंबरचं लेक्चर आहे. तर पहा, आपण सुरुवातीला पाहिलं की हे जे प्रकरण आहे हे दोन मुख्य भागामध्ये विभागलेलं आहे. एक भाग आहे अनुवंशिकतेचा आणि दुसरा आहे उत्क्रांतीचा. तर आपले पहिले 5-6 लेक्चर होते ते पूर्णपणे अनुवंशिकतेशी संबंधित होते. त्यामध्ये आपण पाहिलं होतं अनुवंशिकता काय असते, अनुवंशिकतेसाठी कोणते घटक कारणीभूत असतात. त्यानंतर आपण पाहिलं प्रथिन संश्लेषणाची प्रक्रिया म्हणजे सेंट्रल डॉग्मा. त्याच्यामध्ये प्रतिलेखन पाहिलं, भाषांतरण पाहिलं आणि स्थानांतरण पाहिलं. त्यानंतर आपण उत्क्रांतीला सुरुवात केली. हा अजून उत्परिवर्तनाचा एक आपण मुद्दा पाहिला होता. खूप महत्वाचे मुद्दे आपण त्या अनुवंशिकतेमध्ये कम्प्लीट केले होते. त्यानंतर आपण सुरुवात केलं उत्क्रांतीला. तर उत्क्रांती पाहत असताना सर्वात अगोदर आपण फक्त एक प्रकरण, एक लेक्चर आपलं फक्त कसं होतं, एक लेक्चर आपण फक्त उत्क्रांती म्हणजे काय हे समजून घेतलं. त्याच्यामध्ये त्याचे उदाहरण पाहिले, उत्क्रांती कशी होतं, हे कशी होते हे आपण उदाहरणाद्वारे समजून घेतलं होतं. त्यानंतर आपण उत्क्रांतीच्या नंतर आपण पाहिला उत्क्रांतीचा सिद्धांत आणि पृथ्वीवरती पहिला जीव कसा निर्माण झाला. त्यानंतर आपण परत टप्प्याटप्प्याने सजीवाचा होणारा जीवनक्रम, हे काय उत्क्रांतीचा सिद्धांत जो की सर्व म्हणजे सर्वांनी स्वीकारलेला आहे ते आपण पाहिलं. आणि आज आपण पुढच्या मुद्द्याला सुरुवात करत आहोत. खूप महत्वाचा मुद्दा आहे जो की उत्क्रांतीचे पुरावे. तर बघा मित्रांनो, आपण काय पाहिलं होतं उत्क्रांती म्हणजे काय असतं. उत्क्रांती हा खूप हळूवारपणे आणि टप्प्याटप्प्याने सजीवामध्ये होणारा बदल असतो, ज्यामध्ये काय होत असतं, सजीवाचा विकास होत असतो. आता बघा, उत्क्रांती ही कधीही न थांबणारी आहे. म्हणजे काय, ही कधीही न थांबणारी प्रक्रिया आहे. बरोबर आहे, कधीही न थांबणारी. आणि यामध्ये काय होत असतात, सतत बदल घडत असतात. ही अशी एक प्रक्रिया आहे जी कधी थांबणार नाही आणि ज्याच्यामध्ये सतत बदल घडत असतात. बरोबर आहे. बघा, उत्क्रांती काय, करोडो वर्षापासून उत्क्रांती अशी सुरू आहे, चालली आहे. हळूहळू सगळे काय होतात, जसं जसं काय होईल बदल होत जातात, तशा तशा सजीवांमध्ये पण बदल होतात. ते बदल त्या सजीवांमध्ये काय होतात, म्हणजे त्या सजीवांमध्ये ते बदल घडत राहतात आणि त्याच्या येणाऱ्या ज्या पुढच्या पिढ्या आहेत त्यामध्ये ते बदल तसेच पुढे पुढे ढकलत राहतात किंवा पास होतात. मग काय होतं, हळूहळू काही काळानंतर काय होतं, मग ह्या अशा म्हणजे त्या वेगळ्याच प्रकारच्या प्रजाती निर्माण होतात. म्हणजे काय उत्क्रांती, बघा आपण जर मानवाची उत्क्रांती पाहिलं तर आपल्याला दिसतं माकडापासून मानवाची उत्क्रांती झालेली दिसते. म्हणजे ते डायग्राम जर आपण पाहिली तर म्हणजे काय सांगताय की माकडापासून आपण निर्माण झालो. म्हणजे हे काही एका दिवसात झालेलं नाही. काय झालंय, म्हणजे ही उत्क्रांती अशी चालत आलेली आहे आपल्यामध्ये. पण आता काय, आपण पण काय करतो, आपल्या आजूबाजूच्या वातावरणाशी किंवा निसर्गाशी जुळवून घेण्यासाठी आपल्या शरीरामध्ये पण काहीतरी बदल सतत चालू असतात जे आपल्याला समजतही नाही. मग काय होईल, तेच जे बदल आहेत ते काय होतात, आपल्या शरीरात घडणारे बदल किंवा आपल्या कॅरेक्टरमध्ये घडणारे बदल काय होतात, आपल्या ज्या येणाऱ्या पुढच्या पिढ्या येतात त्यांच्याकडे असेच संक्रमित होत राहतील. नंतर काय होईल, मग त्यांच्यामध्ये पण काय होईल, जसा निसर्ग बदल त्यांच्या आजूबाजूची सगळी परिस्थिती बदलत तसं त्यांच्यामध्ये पण काही काही चेंजेस होत राहतील. आणि हेच म्हणजेच काय, हाच चेंज परत त्यांच्या पुढच्या पिढ्यामध्ये जात राहील. म्हणजेच ही काय, अनुवंशिकता ही कधीही न थांबणारी प्रक्रिया आहे आणि ज्यामध्ये काय होत असतं, सतत बदल घडत असतात. मग हे सतत बदल घडताय तर या संबंधी काय, मग हे अनुवंशिकतेमध्ये काय होतात, सतत बदल घडतात, तर त्यासंबंधी काही पुरावे येतं. तर त्याला म्हटलं जातं उत्क्रांतीचे पुरावे. मी काय म्हटलं, आपल्याकडे जर पुरावा नसेल तर आपण कुठल्याही गोष्टीवरती विश्वास ठेवू शकत नाही. जर मी सांगितलं उत्क्रांती झालीये तर तुम्ही माझ्यावरती विश्वास नाही ठेवणार. परंतु जर उत्क्रांतीचे तुम्हाला सांगितलं की हे उत्क्रांतीचे पुरावे आहेत, की ते काय दर्शवतात की उत्क्रांती या सजीवापासून या सजीवाची काय झाली असेल, उत्क्रांती झालेली असेल किंवा त्याची निर्मिती झालेली असेल आणि त्यासंबंधी पुरावे असतील तर विश्वास ठेवू शकतो. तर मग काय, तसेच काही पुरावे आहेत त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. बघा, पहिला पुरावाच प्रकार आहे बाह्यरूपीय पुरावे. नंतर आहे दुसरा आहे शरीरशास्त्रीय पुरावे, अवशेष अंगे, पुरजीवविषयक पुरावे, जोडणारे दुवे आणि भ्रूण विज्ञान विषयक पुरावे. हे काय येतं, 6 पुराव्याचे प्रकार आहेत जे की उत्क्रांतीच्या पुराव्याचे ते काय येतं प्रकार आहेत. तर पहा, आपण काय करूया, हे पहिले जे 3 आहेत त्यांचा आज अभ्यास करूया. उरलेले 3 आहेत त्याचा पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यास करूया. हे काय, हा जो पुराव्या विषयक पुरावे हा थोडा मोठा मुद्दा आहे त्यामुळे तो एका लेक्चरमध्ये आपला कम्प्लीट होणार नाही. तर आपण काय करूया, जे पहिले 3 आहेत ते आजच्या लेक्चरमध्ये कम्प्लीट करूया आणि उरलेले 3 पुढच्या लेक्चरमध्ये कम्प्लीट करूया. तर पहा, सगळ्यात सुरुवातीला पाहूया आपण बाह्यरूपीय पुरावे म्हणजे काय. बाह्यरूपीय पुरावे म्हणजे बाह्यरूप म्हणजे काय, जे बाहेरून दिसतं तुम्हाला ते. बरोबर आहे. जर समजा माझ्याबद्दल विचारलं तुम्ही काय सांगताल, हा
ते आमचे सर आहेत ते काळे आहेत म्हणजे कसं दिसतंय बाहेरून दिसतंय बरोबर आहे म्हणजे बाहेरून दिसलं समजा माझ्यासमोर टेबल आहे मला विचारलं टेबलचं बाह्य रूप कसं आहे मी कसं सांगल हा आयताकृती आहे म्हणजे काय झालं त्याचं बाह्य रूप तसं मग काही बाह्य रूपे पुरावे सजीवांच्या बद्दल जे सांगतात की उत्क्रांती कशा प्रकारे झालेली असेल आता बघा सर्वात अगोदर पाहूया बाह्य रूपीय पुरावे आता बाह्य रूपीय पुराव्यामध्ये आपण प्राण्यांची उदाहरणं घेऊ आणि काही वनस्पतींचे पण उदाहरणं घेऊ बघा आता प्राण्यांचा जर विचार केला बघा तीन प्रजाती घेऊया आपण एक कुत्र्याची प्रजात दुसरं मेंढीची प्रजात आणि तिसरी घेऊया कोल्ह्याची प्रजात आता बघा मित्रांनो या तीनही पण काय आहेत तीनही वेगवेगळ्या प्रजाती किंवा जीवजाती आहेत आता वेगवेगळी प्रजात कशाला म्हणायचं जीवजाती कशाला म्हणायचं आपण सर्व अगोदरच पाहिलेलं आहे त्यामुळे जर तुम्ही या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या अगोदरचे लेक्चर तुम्ही पूर्णपणे कम्प्लीट करा त्याशिवाय तुम्हाला हे सहजासहजी समजणार नाही तर पहा कुत्रा म्हणजे काय मेंढी म्हणजे काय आणि कोल्हा म्हणजे काय या तीनही प्राण्यांच्या काय वेगवेगळ्या प्रजाती आहेत प्रजाती म्हणजे काय असतं सजीवांचा असा ग्रुप असतो त्यांच्यामध्ये ते काय करू शकतात स्वतःमध्येच आंतरक्रिया करून त्यांच्यामध्येच काय होऊ शकतं प्रजनन करण्यायोग्य ते नवीन जीवाला म्हणजे नवीन जीवाला जन्म देऊ शकतात म्हणजे काय करू शकतो कुत्रा ही जी प्रजात आहे यातील एक सजीव आणि मेंढी यातील एक सजीव काय करू शकत नाहीत यांच्यामध्ये आंतरक्रिया बघा नैसर्गिकरित्या आंतरक्रिया करून घडून म्हणजे त्यांच्यामध्ये काय होणार नाही त्यांच्यामध्ये अशा प्रकारचा सजीव निर्माण होऊ शकत नाही की तो परत प्रजनन करू शकेल म्हणजे कुत्र्याची जी प्रजात आहे त्याच प्रजातीमधीलच जे सजीव येतं तेच अशा प्रकारचा काय करू शकतात एकमेकांसोबत नैसर्गिकरित्या आंतरक्रिया होऊन त्यांच्यामध्ये ते प्रजनन करण्यायोग्य जीव निर्माण करू शकतात हे सर्व आपण अगोदर पाहिले डिटेल्समध्ये पाहिले त्या ठिकाणी तुम्ही ते परत पाहू शकता आता पहा कुत्रा मेंढी आणि कोल्हा हे काय येतं तीनही काय येतात वेगवेगळ्या जीवजाती किंवा प्रजाती आहेत परंतु जर यांचे काही गुणधर्म पाहिले तिघांचे पण बघा सर्वात महत्वाचं यांच्या तोंडाची रचना तिघांच्या पण काय तोंडाची रचना सारखीच आहे बरोबर आहे नंतर यांच्या तिघांच्याही जे नागपुडे आहेत समजा नागपुड्यांची रचना पहा तिघांच्याही नागपुड्यांची रचना पण कशी आहे सारखी आहे त्यानंतर यांच्या तिघांच्याही शरीरावरती काय येत दाट केस येत मग हे काय दाखवतायत बघा तिघांच्याही शरीरावरती दाट केस अजून काय त्यांच्या डोळ्यांची रचना पण काय तिघांची सारखीचे डोळ्यांची रचना बघा तीनही प्रजाती वेगळ्या आहेत परंतु त्यांचे बहुतेक गुणधर्म काय येत सारखी जशी की त्यांची तोंडाची रचना सगळ्यांची सारखीच आहे या तीनही प्रजातीच्या सजीवांची नागपुड्यांची रचना तिघांची सारखीच आहे तिघांच्याही शरीरावरती दाट केस आहेत आणि त्यांच्या डोळ्यांची रचना पण सारखीच आहे तर मग हे काय दर्शवतंय हे काय दर्शवत बघा हे जे गुणधर्म आहेत तिघांमधील हे असं दर्शवतात की या तिघांचाही उगम एकच आहे उगम म्हणजे काय ज्या ठिकाणाहून निर्मिती होत असते बरोबर आहे मग उगम एकच आहे म्हणजे काय यांचे जे पूर्वज आहेत ते तिघांचाही पूर्वज कोण होता एकच कोणती तरी प्रजात काय होती या तिघांचीही या तिघांचीही पूर्वज होते आणि त्याच पूर्वजापासून या तीनही प्रजातींचा त्या ठिकाणी उगम झालेला आहे बरोबर आहे समजा कुठली एक काय असेल एक प्रकारची प्रजात होती तिच्यामध्ये काय झालं बदल होत गेले म्हणजे जसं नंतर तिच्यामध्ये उत्क्रांती होत गेली आणि त्यानंतर काय झालं काही काळानंतर या एकाच प्रजातीपासून या तीन विविध प्रकारच्या प्रजाती निर्माण झाल्या तर त्यामुळे त्यांच्यातील हे गुणधर्म काय सारखे आहेत समजलं काय दाखवत आहे हे दाखवतं म्हणजे काय झालंय उत्क्रांती झालेली आहे बरोबर आहे पुरावे ते की काय दाखवत आहे ते पुरावे यांच्यामध्ये गुणधर्म सारखे आहेत म्हणजे यांचा उगम सारखा आहे किंवा यांचा एक त्यांचा जो पूर्वज होता तो सारखाच होता फक्त जसा जसा काळ बदलत गेला उत्क्रांती होत गेली काळाच्या उगात काय झालं या एकाच प्रजातीपासून या वेगवेगळ्या प्रजाती त्या ठिकाणी निर्माण झाल्या समजलं हे होता एक पहिला पुरावा आता हे झालं प्राण्यांचं आपण जर वनस्पतींचा विचार केला वनस्पतीमध्ये पण आपण तीन वनस्पती घेऊया पहिला बघा चिक्कू ही जी फळझाड वनस्पती आहे नंतर पेरू आणि आंबा बघा मित्रांनो या तीनही काय आहेत तीनही वेगवेगळ्या फळ असणाऱ्या वनस्पतींच्या प्रजाती किंवा जीवजाती येतात परंतु जर तुम्ही या तीनही वनस्पतींच्या पानांचं निरीक्षण केलं तर त्यांची पानांची रचना बघा त्या पानाचा देठ आणि पानावरती काय असतं ते शिरविण्यास असतो ना जाळी जाळी बरोबर आहे म्हणजे त्याच्यावर ज्या वाहिन्या असतात किंवा त्याच्यावरती ज्या काय येतात
पाणी वगैरे वाहून नेण्यासाठी किंवा काय तयार झालेलं अन्न वगैरे सगळं वाहून नेण्यासाठी काय त्याच्यामध्ये त्या जी काही रचना आहे किंवा ती जाळीदार रचना असते पानावरती बघा बरोबर आहे ही जाळीदार रचना वगैरे तर तीनही ही जी रचना आहे किंवा ते पानाचा जो आकार आहे या तीनही वनस्पतींचा कसा आहे सारखा आहे परंतु या तीनही वनस्पती काय येतात वेगवेगळ्या जीवजाती येतात मग असं का मग ते पण काय दर्शवतं ते पण हेच दर्शवतं की या तीनही वनस्पतींचा कुठल्या तरी एकाच प्रजातीपासून उगम झाला होता त्याच प्रजातीमध्ये काय झालं इव्होल्युशन होत सॉरी उत्क्रांती होत गेली आणि टप्प्याटप्प्याने उत्क्रांती होत गेली आणि त्यापासून काय झालं या वेगवेगळ्या प्रजाती त्या ठिकाणी निर्माण झाल्या आता वेगवेगळ्या प्रजाती कशा निर्माण होतात उत्क्रांतीमध्ये हे आपण जे उत्क्रांती सुरुवात केली त्याच वेळेस खूप डिटेल्स मध्ये पाहिलेले बरोबर आहे तर मग यामध्ये काय झालं वेगवेगळ्या प्रजाती निर्माण होत गेल्या आणि हे काय दर्शवतं मग त्यांचा उगम एकच आहे आणि किंवा ते एकाच प्रजातीपासून तयार झालेल्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत म्हणजे काय झालं उत्क्रांती हे झाले उत्क्रांतीचे बाह्य रूपीय पुरावे म्हणजे हे सर्व आपण बाहेरून पाहू शकतो तोंडाची रचना बरोबर आहे नाकपुड्यांची रचना दाट केस हे काय आपण सर्व बाहेरून पाहू शकतो त्यामुळे त्याला म्हटलं जातं उत्क्रांतीचे बाह्य रूपीय पुरावे आता दोन नंबरचा पुराव्याचा प्रकार पाहूया आपण शरीरशास्त्रीय पुरावे एक मिनिट मी पुसून घेतोय पहा शरीरशास्त्रीय पुरावे पाहत असताना मी इथं बाजूला तुम्हाला काही प्राण्यांच्या काय केलेले हाडांची रचना या ठिकाणी दाखवलेली बरोबर आहे अस्थींची रचना म्हटलं त्याला काय येते एकाएकाही प्राण्यांच्या अस्थींची रचना आहे या ठिकाणी काही सजीव आहेत त्यांच्या अस्थींची रचना या ठिकाणी दाखवलेली आता लक्षात घ्या यावरनं तुम्हाला काय समजतंय बघा दुसऱ्या पुराव्याचा प्रकार आहे शरीरशास्त्रीय पुरावे बघा हा काय मानवाचा हात बरोबर आहे मानवाच्या हाताची बोट येतं इथं मनगट वगैरे ते काय असेल ते म्हणजे काय हा मानवाचा हात बैलाचा पाय वटवाघळाचा चर्मपर आणि देवमाशाचा पर हे काय हे चार विविध प्राण्यांचे अवयव आहेत त्यांच्या अवयवामधील हाडांची किंवा अस्थींची रचना कशी आहे ती आपण या ठिकाणी दाखवलेली पहा जर तुम्ही त्यांचं काय बघा पहिला प्रकार काय होता बाह्यरूप या चारही अवयवांचं जर तुम्ही बाह्यरूप पाहिलं बाहेरून जर हा हात पाहिला आणि बैलाचा पाय पाहिला तर पहा काहीच त्याच्यामध्ये साम्य आहे का नाही त्याचप्रमाणे जर वटवाघळाचा चर्मपर देव माशाचा पर हे चारही तुमच्या समोर मांडले बघा बाह्यरूप म्हणजे आपल्याला बाहेरून जे दिसतंय ते जर तुमच्या समोर मांडले तर या चारही जे अवयव येतं किंवा त्या चारही अवयवामध्ये तुम्हाला काहीही साम्य दिसणार नाही आपला हात आणि बैलाचा पाय यात काही सारखे पण आहे का नाही तसंच आपला हात किंवा वटवाघळाचा चर्मपर किंवा देवमासचा पर याच्यामध्ये जर तुम्ही बाहेरून पाहिलं तर काही साम्य आहे का नाहीये तसंच तर पहा अजून काय मानवाचं हाताचं काय कार्य वेगळं आहे बैलाचं पायाचं कार्य वेगळं आहे वटवाघळामध्ये त्याचा जो चर्मपर असेल त्याचं कार्य काहीतरी वेगळं आहे आणि देवमासाचा जो पर आहे त्याचं पण कार्य त्या ठिकाणी वेगळं आहे जसं की पोहण्यासाठी वगैरे तो त्याचा उपयोग करतो म्हणजे हे चारही अवयवांचं काय कार्यही वेगळं आहे आणि आपण यांचं बाह्यरूप पाहिलं तर ते बाह्यरूप पण कसं आहे त्यांचं वेगळे परंतु जर शरीरशास्त्राचा विचार केला बघा शरीरशास्त्र बघा बाह्यरूप म्हणजे बाहेरचं रूप असतं शरीरशास्त्र म्हणजे काय आपल्या शरीराच्या आतमध्ये जी रचना असेल त्याच्या तो काय करत असतो शरीरशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो परंतु यांची बाह्यरूप जरी यांचं वेगळं असेल चारही अवयव काय तर वेगवेगळ्या सजीवाचे आहेत त्यांचं बाह्यरूप वेगळे आणि त्यांचं कार्य पण काय वेगवेगळं आहे परंतु जर शरीरशास्त्राच्या पुराव्यानुसार जर पाहिलं तर यांची जी आतमधील रचना आहे तर यामध्ये काहीतरी आपल्याला ठिकाणी सारखेपणा दिसतोय बरोबर आहे हे काय मानवाच्या हातामधील हाडांची रचना आहे या ठिकाणी बैलाच्या पायामधील हाडांची रचना आहे वटवाघळाचा जो चर्मपर असतो त्याच्यातील हाडांची रचना आहे आणि देवमाशा जो पर असतो त्यातील ही हाडांची रचना आहे तर हे काय दाखवतंय बघा या ठिकाणी जरी अस्थी पाहिली तुम्ही तर बघा एक दोन तीन चार बरोबर आहे चार टप्प्यांमध्ये हे काय म्हणजे की एकमेकाला जोडलेलं गेलेलं आहे त्याच ठिकाणी काय बैलाचा पाय बघा एक दोन तीन चार या ठिकाणी या एक दोन तीन चार एक दोन तीन चार म्हणजे काय दाखवतं की यांच्यामध्ये हाडांच्या रचनामध्ये काहीतरी साम्य आहे आता हे बघा बैलाला काय असतं तुम्हाला माहिती दोन नखासारखे समोर असतात त्याला खुर असं म्हटलं जातं आता त्याची जर रचना पाहिली तर त्यामध्ये बघा अशा प्रकारची असते जर हा जो वटवाघळाचा चर्मपर असतो त्याच्यामध्ये हा काय एक दोन तीन चार पाच या ठिकाणी एक दोन तीन चार म्हणजे काय तर देवमाशाचा पर आहे म्हणजे यांच्यामधील हाडांची रचना काय दिसते हाडांच्या रचनेमध्ये काहीतरी साम्य आहे बघा नीट लक्ष द्या बाह्यरूप जर पाहिलं आपण तर त्याच्यामध्ये कुठलाही हा अवयव सारखा दिसत नाही
परंतु जर शरीरशास्त्रानुसार पाहिलं तर त्यांच्यामधील जी हाडांची रचना आहे या ज्या अवयवामध्ये ही काय दिसते आपल्याला हाडांची रचना त्या ठिकाणी त्या हाडांच्या रचनेमध्ये साम्य दिसते. मग हे काय दर्शवतं हे पण काय दर्शवतंय की यांची जा यांचा जो उगम आहे तो कुठल्या तरी एकाच प्रजातीपासून झाला होता. त्याच प्रजातीमध्ये काय झालं उत्क्रांती होत गेली टप्प्याटप्प्याने आणि त्या एकाच प्रजातीपासून या चार वेगवेगळ्या प्रजाती निर्माण झालेल्या असाव्यात असं कोण सांगतं शरीरशास्त्रीय पुरावे. हे काय आहेत सगळे शरीरशास्त्रीय पुराव्याचे काही उदाहरण आहेत ज्याच्याद्वारे आपण सांगू शकतो की काय यांचा उगम एकच आहे किंवा हे एकाच प्रजातीपासून निर्माण झालेले वेगवेगळ्या प्रजाती आहेत. का होतात वेगवेगळ्या प्रजाती उत्क्रांतीमुळे ते काय होत असतात वेगवेगळ्या प्रजाती निर्माण होत असतात. नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून काय होतं सजीवामध्ये काही बदल होत राहतात मग जो काय करतो स्वतःला बदलतो त्यालाच निसर्ग निवडतो आणि पुढे प्रजननाची त्याला संधी देत असतो त्याची संख्या पुढे वाढत राहते मग त्याच्यामध्ये परत बदल बदल होत काय होतो काही काळानंतर अशी वेगळी प्रजात निर्माण होते. बरोबर आहे म्हणजे त्याची उगम ज्या प्रजातीपासून उगम झाला होता त्या प्रजातीपासून पूर्णपणे एक नवीन प्रजात तयार होते. मग आणि प्रजात काय प्रजात कशाला म्हणतात ते आपण सर्व अगोदर या ठिकाणीच पाहिलेलं आहे. तर हे झाले शरीरशास्त्रीय पुरावे समजलं. आता पहा आपण पाहूया तीन नंबरचा. आता पाहू की अवशेषांगे म्हणजे काय हा पण काय एक उत्क्रांतीच्या पुराव्याचा प्रकार आहे. बघा मित्रांनो अवशेषांगे म्हणजे काय जे की निरुपयोगी किंवा कमी विकसित इंद्रिय आपल्या शरीरामध्ये असतात. काही निरुपयोगी किंवा कमी विकसित बरोबर आहे अशी काही इंद्रिय जे की आपल्या शरीरामध्ये असतात त्याला म्हटलं जातं अवशेषांगे. काय निरुपयोगी किंवा कमी विकसित असणारे इंद्रिय जे की आपल्या शरीरामध्ये असतात त्याला म्हटलं जातं किंवा सजीवांच्या शरीरामध्ये असणारे अवयव जे की कामाचे नाहीयेत आणि त्यांचा विकास खूप कमी आहे त्याला म्हटलं जातं कमी विकसित. आता पहा काय आपण जर विचार केला मानवाचा तर मानवाची उत्क्रांती माकडापासून झाली आहे. मग काय झालं की मानवाची उत्क्रांती जर माकडापासून झाली माकडाकडे शेपटी होती मग आता तर आपल्यामध्ये ती शेपटी नाहीये मग काय होतं ही जी शेपटी ती काय झाली काळाच्या ओघामध्ये पूर्णपणे नष्ट झाली का कारण तिचं ज्यावेळेस ती माकडाची प्रजात होती त्यावेळेस काय होतं त्या ठिकाणी तिचा युज करायचे तिचा वापर करायचे परंतु त्यानंतर तिचा वापरच केला नाही मग ज्या अवयवाचा वापर होत नाही ते काय होतात ते जे अवयव आहेत किंवा ते जे इंद्रिय असतील काही जे ते काय होतात हळूहळू नष्ट होऊन जातात. तसंच उत्क्रांती होत असताना सजीवाच्या शरीरातील काही अवयव किंवा काही काय काही रचना काय होतात त्या ठिकाणी नष्ट होत जातात तर काही नवीन नवीन रचना ज्या काय करू शकतात निसर्गामध्ये टिकण्यासाठी किंवा बाजूला जुळत म्हणजे निसर्गाशी जुळता मिळत करण्यासाठी काय होत असतं जुळवाजुळव करण्यासाठी काही नवीन अवयव किंवा नवीन रचना त्या ठिकाणी तयार पण होत असतात. मग बघा ज्या नवीन तयार होतील किंवा काय होतील कामाच्या असतील त्या राहतील परंतु ज्या कामाच्या नाहीत ज्या की शरीरामध्ये अगोदर असतील त्या काय होतील हळूहळू नष्ट होत जातील. म्हणजेच काय बघा ते शेपटीचं काम न राहिलं तर काय झालं ते शेपटी हळूहळू नष्ट होत गेली परंतु जसं उत्क्रांती होत गेली तसं काय झालं काही नवीन नवीन आपल्या शरीरामधील रचना काय असतील त्या विकसित होत गेल्या असतील. जसं की आपण मेंदूकडे पाहिलं जो पहिला मानव होता तो जास्त मेंदूचा वापर करत नव्हता परंतु काय झालं जशी उत्क्रांती होत गेली तसा मेंदूचा जास्त वापर होत गेला आज मेंदू आपला खूप विकसित आहे. पहिल्या मानवाकडे एवढी म्हणजे काय होतं एवढी विचार करण्याची क्षमता किंवा त्याची मेंटल कॅपॅसिटी नव्हती तो काय करायचा फक्त फळे गोळा करणं त्या ठिकाणी बरोबर आहे आगे कंच मांस खाणं असं करता परंतु आज मानवाचा मेंदू एवढा विकसित आहे की तो त्याने काय केलंय तंत्रज्ञानाच्या आधारे त्याने विमानासारख्या वस्तू बनवून तो काय करू शकतो आज हवेमध्ये पण उडू शकतो म्हणजे काय त्याची मेंटल कॅपॅसिटी खूप जास्त आहे. मग काय झालं ज्याचा विकास होत गेला तो राहिला आणि ज्याचा काय वापरत नाही येतो त्या ठिकाणी ते अवयव किंवा ते इंद्रिय किंवा तो जो काही भाग किंवा रचना असेल ती काय होते त्या ठिकाणी नष्ट होत जाते. त्याचप्रमाणे बघा अवशेषांगे म्हणजे काय मग हे निरुपयोगी अवयव म्हणजे काय येतं आपल्या म्हणजे सजीवाच्या शरीरामध्ये आहेत परंतु ते सजीवाला कुठलंही कार्य करण्यासाठी कामाचे नाहीयेत किंवा आवश्यक नाहीयेत. मग सजीवाच्या शरीरामध्ये काय आहेत कारण सजीवाच्या काही पहिल्या बघा आपल्या जर ते आपल्या शरीरामध्ये आहेत म्हणजे आपल्या मागच्या पिढीकडनं ते आपल्याकडे आलेत बरोबर आहे म्हणजेच काय आपल्या मागच्या पिढीकडनं जर ते कॅरेक्टर किंवा गुणधर्म आपल्याकडे आले तर ते आपल्या मागच्या पिढ्यांमध्ये होते याचा अर्थ आपल्या मागच्या पिढ्यांमध्ये ते काहीतरी कार्यरत होते किंवा ते काहीतरी काम करायचे परंतु काळाच्या ओघात काय झालं त्यांची कार्य करण्याची किंवा त्यांची आपल्याला आवश्यकता राहिली नाही किंवा त्यांचं कार्य त्या ठिकाणी संपलं
परंतु बघा कुठलाही नवीन कुठलीही नवीन रचना किंवा कुठलाही नवीन इंद्रिय किंवा कुठलाही नवीन एखादा भाग शरीरामध्ये काही समजा आपलं काय झालं उत्क्रांती झाली तर उत्क्रांती झाली म्हणजे लगेच नवीन अवयव तयार होतो का अचानक किंवा नवीन रचना तयार होते का शरीरामध्ये किंवा एखादा नवीन गुणधर्म विकसित होतो का अचानकपणे नाही म्हणजे आपल्या शरीरामध्ये जो अवयव ऑलरेडी आहे म्हणजे अगोदरच अस्तित्वात आहे त्यामध्येच काय होतं त्यामध्येच काहीतरी उत्क्रांती होते आणि त्याचं काय होतं नवीन इंद्रिय किंवा नवीन स्ट्रक्चर मध्ये त्या ठिकाणी किंवा नवीन रचनेत त्याचं रूपांतर होतं म्हणजे बघा उत्क्रांती झाली तर कुठलाही अवयव अचानकपणे किंवा कुठलीही रचना शरीरामध्ये अचानकपणे नवीन तयार होत नसते अगोदरच असणारा जो अवयव किंवा जी रचना असेल त्यामध्येच काय होत असतं उत्क्रांती किंवा काही बदल घडत असतात आणि तेच त्याच काय होत असतं पुढे उत्क्रांती होत राहत असते तर काही अवयव तेच काय होतात नष्ट व्हायला लागतात कारण त्यांची त्या ठिकाणी कामाचे नसतात म्हणजे ते निरुपयोगी बनलेले असतात तसं एक एक्झाम्पल घेऊ आपण जसं की अपेंडिक्स अपेंडिक्सला काय म्हटलं जातं अपेंडिक्सला म्हटलं जातं आंत्रपुच्छ बघा छोटे आतडे व मोठे आतड्याच्या बाजूला असणारा हा एका छोटासा अवयव किंवा छोटस एक इंद्रिय ज्याचं नाव आहे आंत्रपुच्छ आता हे जे अपेंडिक्स आहे किंवा आंत्रपुच्छ हे आपल्याकडे काही कामाचं आहे का नाही परंतु प्रत्येक आपल्या जो मानवाची प्रकार घेतो तर आपल्या शरीरामध्ये काय आहे ते अस्तित्वात आहे मग हे जर काही कामाचं नाही तर आपल्या शरीरात काय आहे कारण हे काही आपल्या मागच्या पिढ्यांमध्ये जर खूप वर्षापूर्वी विचार केला तर त्या ठिकाणी त्याचं काहीतरी काम होतं परंतु काळाच्या ओघात काय झालं त्याचं काम त्या ठिकाणी नष्ट झालं आणि तो काय झालाय मग हळूहळू कमी कमी होत चाललेला आहे म्हणजे हा जो अवयव आहे तो आपले जे पूर्वज होते त्यांच्यामध्ये खूप मोठा असेल आता काय हळूहळू तो कमी होत चाललाय म्हणजे बघा नवीन अवयव बघा तो जो अवयव आहे तो कामाचा नाही राहिला म्हणजे उत्क्रांती होत गेली तर तो अचानक पण नष्ट झाला का नाही त्याला पण काय लागणार तर लाखो वर्ष लागणार आहेत ज्यावेळेस काय होईल तो हळूहळू तो कमी कमी होत जाऊन काही काळानंतर एक अशी पिढी येईल त्याच्यामध्ये काय हा पूर्णपणे तो गायब झालेला असेल किंवा त्या ठिकाणी तो नष्ट झालेला असेल म्हणजे एक नवीन प्रजात अशा प्रकारचे निर्माण होईल की त्यांच्यामध्ये हा आंत्रपुच्छ नावाचा किंवा अपेंडिक्स नावाचा तो जो प्रकार किंवा इंद्रिय आहे तो त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी राहणारच नाही समजतंय म्हणजे याला पण नष्ट व्हायला लागणार तर हजारो वर्ष लागणार आहेत बरोबर आज आपल्या शरीरामध्ये आहे तर काही वर्षांनंतर तो येणार पुढच्या प्रजातीत त्यांच्यामध्ये तो नसेल सुद्धा हे झालं एक आंत्रपुच्छ त्या ठिकाणी बघा अजून एक अक्कलदाड अक्कलदाड एक उदाहरण आहे बरोबर अक्कलदाड म्हणजे काय अक्कल वाटत असती नाही पहा अक्कलदाड म्हणजे काय दाढी माहितीत ना आतमधून दातामध्ये दाढ असते त्याच्यामध्ये बघा सर्वात मागे येते ती कोण असते अक्कलदाड उशिरा येते आणि सर्वात मागे असते बरोबर आहे आता ही जी अक्कलदाड आहे या अक्कलदाडीचं आपल्यामध्ये काही फंक्शन किंवा काही कार्य आहे का नाहीये परंतु तरी पण ते काय आपल्या दातांची जी रचना आहे किंवा दातांच्या संख्येमध्ये तिचा पण काय केला जातो तिचा पण समावेश असतो अक्कलदाडीचा मग या अक्कलदाडीचं कार्यच नाही तर आपल्या शरीरामध्ये काय आहे कारण आपल्या ज्या पूर्वीच्या प्रजाती आपले जे पूर्वीच्या काय होते पूर्वज होते त्यांच्यामध्ये ते काहीतरी काम करत असते आपल्याला माहितीये आपले पूर्वीचे जे काय पूर्वज होते ते कंच मांस वगैरे खायचे म्हणजे काय त्या ठिकाणी त्यांना जास्त दातांची किंवा जास्त विकसित दातांची काही गरज असेल किंवा त्यासाठी असेल किंवा काही वेगळ्या कामांसाठी काय असतात त्यांच्यामध्ये ही अक्कलदाड त्या ठिकाणी कार्यरत होती परंतु काय झालं नंतर हळूहळू त्याचा वापर संपला मग आता काय झालंय ही जे निरुपयोगी बनत गेली आहे किंवा हे काय येतं कमी विकसित झालेले अवयव किंवा इंद्रिय आहेत काही वर्षानंतर असं होईल की ही अक्कलदाड पण ज्या नवीन प्रजाती आपल्यापासून तयार होतील त्यांच्यामध्ये या ही अक्कलदाड पण त्या ठिकाणी राहणार नाही त्याच ठिकाणी अजून काय माकड हाड त्याला शेपूट हाड असंही म्हटलं बघा माकड हाड म्हणून आता काय आपल्या पाठीच्या कानाच्या खाली जर गेलो तर त्या ठिकाणी ते माकड हाड अजूनही आपल्या शरीरामध्ये आहे त्याचं काही कार्य नाही किंवा ते काही खूप कमी विकसित आहे कमी विकसित म्हणजे काय ते आता कमी कमी होत चाललेलं आहे त्याला शेपूट हाड असंही म्हटलं जातं समजलं हे होते अवशेषांगे म्हणजे हा एक काय उत्क्रांतीच्या पुराव्या संबंधीचा एक हा प्रकार आहे तो काय सांगत होता मग हे जे अवयव कमी कमी बघा आपल्या शरीरामध्ये हे अवयव आहेत त्यांचे काही काम नाहीये किंवा ते खूप कमी विकसित आहेत मग आपल्या शरीरामध्ये काय आहे मग हे काय सांगतोय की आपल्या पूर्वजांमध्ये ते होते कार्यरत होते आणि आता काय झालं जसं जसं उत्क्रांती होत गेली नवीन नवीन प्रजाती त्या ठिकाणी निर्माण होत गेल्या त्यांचं कार्य संपलं म्हणून ते आता कमी विकसित आहेत आणि काही काळानंतर काय होणार आहे हे राहणार पण नाही म्हणजेच काय की उत्क्रांती झाली बरोबर आहे हे अवयव कमी होत गेलेत म्हणजे काय किंवा हे अवयव कामाचे नाहीये परंतु आहेत म्हणजे होते आता त्यांचा वापर नाहीये ते आता कमी कमी होत जात आहेत किंवा रास पावत चाललेले म्हणजे यांच्यामध्ये काहीतरी उत्क्रांती झाली म्हणून ते रास पावत चाललेले
आहेत, म्हणजे हा पण काय एक उत्क्रांतीचा पुरावा आहे. तर काय काय पाहिलं आपण आज? सर्वात अगोदर आपण पाहिलं बाह्य रूपीय पुरावे, नंतर पाहिलं शरीरशास्त्रीय पुरावे, आणि शेवटी पाहिलं आपण अवशेषांगे. तर पहा पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करूया, उरलेले जे आपले तीन होते त्यांचा अभ्यास करूया. जसं की पुराजीव विषयक पुरावे असतील, भ्रूणविज्ञान विषयक पुरावे असतील, आणि जोडणारे दुवे, हे तीन काय असतं हे आपण बघा. जो पुराजीव विषयक पुरावे हा आपला थोडा मोठा मुद्दा आहे, त्यामुळे आपण तो आजच्या लेक्चरमध्ये घेऊ शकत नाही, आपण तो पुढच्या लेक्चरमध्ये डिटेल्स घेऊया. त्याच वेळेस आपण हे भ्रूणविज्ञान विषयक पुरावे काय आहेत किंवा जोडणारे दुवे काय आहेत, हे काय सांगतात उत्क्रांतीबद्दल, हे सर्व आपण त्या ठिकाणी डिटेल्समध्ये घेणार आहोत. ठीक आहे, आज आपण इथेच थांबूया. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.